उस्मानाबाद जिल्ह्यासह परिसरातील 4000 पेक्षा जास्त महिलांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन करून त्यांना सक्षम करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाडी येथील कमल कुंभार यांना 2022 नारी शक्ती पुरस्कार नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. कमल कुंभार यांच्या कार्याची सुरुवात 1998 मध्ये कमल पोल्ट्री अँड एकता सखी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून झाली. यामुळे दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात 3000 पेक्षा जास्त महिलांना मदत झाली. त्यानंतर ऊर्जा सखी म्हणून 3000 घरात सौर ऊर्जा दिव्यांनी त्यांनी प्रकाश पोहोचवला. त्यांनी सुरू केलेल्या कुक्कुटपालन, शेळीपालन, घोडेपालन यासारख्या शेतीपूरक पशुपालन व्यवसायातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या असूनही त्या आत्मविश्वासानं एक एक दमदार पाऊल पुढे टाकत होत्या. एप्रिल 2017 राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. 29 ऑगस्ट 2017 नीती आयोगाचा वुमन एक्सप्लर अवॉर्ड आणि वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड, 17 सप्टेंबर 2017 अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे इक्विटा पुरस्कार त्यांना मिळाला, तर 8 मार्च 2018 इंडिया बँकेचा पुरस्कारही त्यांना मिळालाय. भारत सरकारचा महिलांच्या क्षेत्रातील सर्वोच्च नारी शक्ती पुरस्कार नुकताच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. यापुढील काळात उस्मानाबाद सह इतर जिल्ह्यातील 9000 महिलांना पशुपालन क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अनंत साखरे, MCN न्यूज, उस्मानाबाद. व्हिजिटला महिला येत होत्या आणि आल्याच्या नंतर मग मी एक रजिस्टर मेंटेन केलं होतं आणि महिलांचा नाव नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर, आणि ज्यावेळेस माझ्याकडे गरज वाटेल, ज्यावेळेस ग्राहक येतील त्यावेळेस मी त्यांना कॉन्टॅक्ट करून माझी विक्री पण भरपूर व्हायला लागली. महिला पण व्यवसाय चालू चांगलं करायला लागल्या. महिलांची पण आर्थिक परिस्थिती सुधारली आणि 27 एप्रिल 2017 मला राष्ट्रपतीच्या प्रणव मुखर्जीच्या हस्ते मला 3 लाखाचा पुरस्कार मिळाला. चांगलं वाटलं, आनंद वाटला, काय नाही. पहिल्यापासून तिला मी असं मी पण ती सगळीकडे फिरायचं, मिटिंगी करायच्या, तिला सगळं पुढी करण्यासाठी मी तिला कुठंच नाही. तर आली ती नव्हती, मी म्हणली आता बन बाय आपल्याला मिटिंग घ्यायची, तर सगळ्या पूर्ण बाया बोलवायच्या मिटिंग घ्यायची आणि सगळ्या बायाला बोलवून मार्गदर्शन करायचं आणि तिचं ती आम्ही हे करत होतो. मी मीरा सुंदर जाधव राहणार ते संस्कृती, माझ्या गटाचे नाव संस्कृती गट. मी संस्कृती गटामध्ये सचिव आहे आणि ग्रामसंघाची लेखापाल पण आहे. आज 3 वर्षा पहिलं माझ्या घरी कमल कुंभार हे आल्या होत्या. माझ्या घरचा ठेशनेरीचा पडदे विणायचा व्यवसाय बघून त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी जोशीलता विभीषण लोमटे, मी संस्कृती बचत गटाची अध्यक्ष आहे. आमचा बचत गट 13 आहे. कमलताई कुंभारने आमच्या बचत गटाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या सतत 13 पण येऊन महिलांना मार्गदर्शन करतात, उद्योगाचं माहिती देतात आणि एकीच्या एक बळाने कसं महिलांनी पुढं जावं हा त्यांचा हमेशा विचार असतो. तिनं बचत गटाला काम करत होती, 300 रुपये मानधन असताना त्यापासून काम करत होती. तर बचत गटाच्या महिलाला तिनं व्यवसाय चांगले शिकविले, त्याचा अभिमान आहे मला. पण तिनं बरतीच कामं केली, कुकुरपालन आहे, शेळीपालन आहे, गांडूळ खात आहे, खिचडी आहे, 2 घोडे येते लग्नासाठी. पुन्हा तिनं अमेरिकेला जाऊन आली, इंडोनेशियाला जाऊन आली, आत्ता राष्ट्रपती हस्ते पुरस्कार मिळाला आहे.